त्या दिस बाबा एक दीड महिन्यापासून घरी नव्हता. म्हणलं चला आता एवढे दिवस बाबा बाहेर गेलाय म्हणजे काहीतरी काहीतरी करून आणीनच. काल इकून तिकून आला तर मला असं वाटलं चला बाई माणसानी काहीतरी लय मोठं नाही काही तर कर्ज पाणी मिटन असं तरी काहीतरी केलं असं. तर आल्याच 1.5 लाख रुपये कर्ज करून ठेवलं या माणसाने आणि घरापर्यंत तर उपाय नाही पडलंय ढोसून. माणसानी कसं काय ना उली तिली करून हे कसं तरी उभं केलंय. तर कालपासून वळडते आहो शांग तोडायला या शांग तोडायला या यायचा पत्ता नाही. तार पडली काय नाही अवाची वाट बघू राहिलो तिची घरी तर इकडं तार पडू राहिली आई बसली काय नाही खटरुटर खटरुटर करीत इथे रे तारा टाक म्हणलं इकून तर बसली इथे खुटफुट करीत मस्त आईश करायची इकून टाकायची काय बसली काय नाही इथं कुठं तार पडली काय नाही. ए अरे कुठं आहे तू हे काय इकडे इथं काय खुटफुट करू राहिली तू. बरं झालं आले तुम्ही गावाची वाट पाहू राहिली तुमची शेंगा तोडू लागा बरं चला पट्टा पट्टा शेंगा तोडू लागा आला नाही मी तुला म्हणलो ना मला 10 रुपये ठेवून जाय म्हणून घरी. तुमच्या बापानी काय गठुड बांधून गेला काय माझ्याकडं. मग हे कोणाचं माझ्या बापाचं गठुड आहे त्याच्यातच बसली सोडीत तू. तुमच्या बापाचं गठुड आहे म्हणजे मग काय ठेवलं तुम्ही. अरे तुला म्हणलं हे एकूण टाक बसली इथं खोटरुटू खोटरुटू करीत 10 रुपये मागायला याच्याच भरोशावर येतात तुम्ही. तुला ते बाकीचं पंचायती नको करू मला 10 रुपये दे. झाड लागले काय तोडून आणायचे मग काय तोडू राहिले ना शेंगा तू मग काय केलं पैसे तोडू लागा लोकांच्यावर रेंट करून ठेवलंय डोके एवढं म्हणे कर नको पैसे 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 काय करते रे तुझी ते काल एवढे पैसे दिले तर त्याचे काय केले. कोणते पैसे कोणते त्यांचे काल एवढे 1.5-2 लाख रुपये आणून दिले काय केले. ते तुम्ही आले घेऊन नाही गेले का. मी घेऊन गेलो मग आहे का स्वतः सुधीवर आहे म्हणे पैसे ते जाऊ मर गेले ते गेले ते मला तू 10 रुपये दे मी कुठून देऊ माझ्याकडे पैसे बिशे हे उरकू लागा. उन्हाच्या आधी माणूस म्हणत चला पटकन करू काम म्हणत काम सोडून देत माणूस म्हणत 10 रुपये देईन 10 रुपये बरं तुला तोडू लागत मला 20 रुपये देशील ना. मग तुला तोडू लागत अख्खे शेंगा 20 रुपये करून राहिले का माझ्यावर उपकार. अरे मग फुकट काम करायला बाळ साहेब म्हणते मला मी काय फुकट काम करायला आलो काही शुद्र आता तरी शुद्र डोके एवढं झालं ना. अरे मला बाळासाहेब म्हणते मी फुकट काम करत नाही मला तू 20 रुपये देत असली तर तोडू लागत शेंगा मी एवढे अख्खे शेंगा तोडू लागून मार्केटला नेतं का. मार्केटला नेल्यावर पैसे येतील का रोख. रोक नाही येत जरा ते पट्टी घ्यायला मी तिथे येते. मग तू जाय घेऊन ते मला 20 रुपये दे मी तोडू लागतो शेंगा तुला चल घेते बादली इकडे बसली इथे साऱ्या सकाळची झुलत इथे इकडे स्वतःचा ताल सावरा मला म्हणते झुलत बसती तोडता झाड तोडता तू रक्त घे ना. काय मुकदम काय चालू इकडं कुठं इकडं कुठं काय म्हणजे चाललं इकडं आता ते एका जणाने पैसे घेतले होते बर पिक्चर मध्ये नेतो म्हणे तुला आणि पैसे घेतले काय ते पिक्चर आणि काय नाही बर मग काय घरी बी बायको घोडीला येते रोज पैसे हा इकडं कुठं मग एक जण म्हणे इकडे ते नवरा बायको गेले म्हणे राहण्यात बर म्हणलं मग येतो त्यांच्याकडून जाऊन आपल्याला पाहणे एखादं जोड पाहिला तोडीला काय तोडायला ऊस तोडायला तर ऊन होते कोण तोडीते बा तोडी त्यात मस लागन तेवढे हा पैसे दिल्यावर सारे तुने होती पैसे दिल्यावर हा पैसे दिल्यावर येतं म्हणा बरं पाहिजे जर एखादं असलं तर एखादा असलं तर पा हा चालन चालन उद्या ना उद्या आणा त्यांना बर बर हा उद्या ना देऊन टाकू बर बर चालू येऊ मग हा हा या उद्या मग काय तोडायचं काय आता हा तोडायचं नाही बाळासाहेब बाळासाहेब हे कोण के करू राहिलं रे कोण काय कोण सचिन भाऊचा आवाज येतोय सचिन भाऊचा एवढे काय आडू राहिले म्हणा मग ते आले असं आता कालच्या तगा द्याला तगा मग काल पैसे नाही आणले तुम्ही त्यांच्याकून त्यांच्याकडून पैसे आणले का हा किती रुपये मला काय माहिती तुम्हाला ध्यान नाही का. अरे त्यांना सांग मग इथं इथं नाही म्हणून सांग मी इथं सांगणार बाळासाहेब काय हो सचिन भाऊ अवकडे बाळासाहेब मला काय माहिती तुम्हाला भेटले नाही का सारे सकाळचे तिकडं
मीच वाट पाहू राहिले सारे इकडे कुठे आम्ही घरून आलो एकटा घरी बाद झाले म्हणून इकडे आलो बाळासाहेबाकडे इथं कायचे ते सारे सकाळची मीठ वाट पाहते शेंग तोडू लागायला इथं कायच दारूचा वास येतोय याच्यावर लय मावा झालता फवरली त्याच्यावर इथं फवरली मग तिकडे तर काय वास आहे ना मग इथं कसं काय वाशी राहिलंय पाहत औषधाचा वास येत असतो सचिन भाऊ नक्की बाळासाहेब गेले असं इथं पाहत मी तुम्ही जा कुठं सापडले तर माझ्याकडे घेऊन या वहिनी तुम्ही ना इथं कुठं असले तर सांगा बरं का नका ना पाहत मी काय खोट बोलू ही कांद्याची पट्टी आणली बाळासाहेब म्हणे पिक्चर मध्ये घेणार आहे पिक्चर मध्ये घेणार आहे पैसे घेऊन आले सचिन भाऊ तुम्हाला माहिती आहे ना ते माणसाचं कसं आहे आणि तुम्हाला खरं वाटलंय का तुम्ही पिक्चर मध्ये जातात म्हणून खरं वाटलं म्हणून तर पैसे दिले ना का तुम्हाला कोणी पिक्चर मध्ये तर काय तुम्हाला जाहिरातीत नाही घ्यायचं कोणी जाहिरात नाही घ्यायचं ती जाऊ दे ना का घेणार पण माहिती पैशाच काय ते मला नाही माहिती मला विचारून दिल ते का ते जाणे तुम्ही जाणे पण कुठे आहे ते सांगा ना मग तुम्ही काय माहिती जा तुम्ही सापडान भेटले तर मला इथं घेऊन या आला तोडायला काय पैसे घेऊन तुम्ही इकडे मजा करू राहिले राव ना दुसऱ्याला करू राहिले आमच्या घरात ना भांडणं चालू आहे माहिती इकडे पैसे येऊन ते बाळासाहेबाला नेऊन तिकडं भांडणं करा नाही तर तिकडं काही करा मला नका सांगू बाळासाहेबाला नेऊन काय करता त्यांना मास ना फीस म्हणे भांडणं करा नाही तर तिकडं काही करा शोधित बस कुठे बी मला नाही माहिती नक्की ना बाळासाहेब यांनी इथंच कुठं तरी असणार रे या बायाला पैसे दिले असन तव ही खोटं नाटक बोलू राहिली आम्ही इथंच ना मला ना चक्कर मारून पाहावं लागन इथं वालातच पसरेल असं कुठतरी बिबट्यावानी काय भैया माणसा पई काय काय करावं लागत काय माहिती मी आयुष्यात कधी खोटं बोलले नव्हते यांच्या पै मला खोटं बोलावं लागू राहिलं एवढ्या मोठ्या माणसाला मी खोटं बोलू राहिले बाबा तर काय दिसा ना काहीतरी आयडिया करावं लागणार आहे बाबा आहे ना तसं नाही बाहेर निघायचा जाऊ द्या मग जातो मी बर बर मी तर म्हणले तुम्हाला ते नाहीत म्हणून इथं अहो आणलं त्या दोन क्वाटरी म्हणलं घेऊ बाळासाहेबांना मी थोडी थोडी पण जाऊ द्या ते नाही मग जातो मग मी अरे मी म्हणलो ना बाबा पैसे मांडलं आलो अरे बैठक लगेच फोन घालले अरे सचिन भाऊ सचिन भाऊ थांबा आहे मी जाय तुम्ही तर म्हणलं ते नाही बाळासाहेब काय दोन क्वाटरी काय सचिन भाऊ ही लय बातरी सांगू तुम्हाला इच्छा मोला पण बसलो मी इथं शिकाले तुम्ही इथं अहो मी तर सारे सकाळचं सारे सकाळ पासून वाल तोड राहिलो मी काय बात बोलते बहिणी लय खोट बोलाय दिदी बाय मला आणि ते सचिन भाऊ आले तर का त्याला मला काय म्हणतो क्वाटरी घेऊन आले म्हणून आपल्याला कुठे घ्यावर टपकन बसायला तुम्ही ना लांबी बरे आले वाशिव राहिलाय वाशिव राहिला मग त्याच्यासाठी तर आले तुम्ही इथं वाशिव राहिला क्वाटरी बिटरी मी पैसे न्यायला आलोय पैसे न्यायला आले मग तुम्ही म्हणे क्वाटरी आणले घ्यायचे क्वाटरी चालत येऊ राहिला का आणखीन कुठं क्वाटरी बी आता काय पैसे तुमचे ते पैसे नाही दिलेले तुम्हाला ते आणून वावरात म्हणे पिक्चर मध्ये नेन आमका नेन कुठं पिक्चर आहे मग जाऊ ना पिक्चर मध्ये राह तुम्ही काय टेन्शन घेत मी आहे ना बाळासाहेब आहे ना बाळासाहेब ते जाऊ दे मला काय तुमचीच घेणे मला आहे ना माझे पैसे त्या ठेवा पैसे पैसे काय करता किती पैसे यायचे काय पैसे पैसे करू राहिले काय पैसे म्हणजे किती का दीड लाख रुपये दीड लाख रुपये मग मी अजून एक खटीने पाहिले दीड लाख रुपये कधी दिले तुम्हाला कधी दिले मग एक काम करा तुम्ही माझ्याकडे काय पैसे नाही भाऊ माझ्या किडनीला गिरायक पाहू नका तुम्ही तुमच्या किडन्या कोण घ्यायचं माणसाला पण वहिनी तुम्ही ना एक काम करा काहीतरी करा हे वावर शंगात वाढायपेक्षा शंगात वावर इकून टाकाल माय पैसे ठेवा काय बोलतो सचिन भाऊ मागच्या वेळेस असंच केलं तुम्ही गाडी घ्यायची एक एक करी कोण टाकलं तुम्हाला गाडी घेतली काय मला दिली घेऊन कोणची गाडी झाली ती झाली का तरी नेली ना वडून आपते नाही भरले बाबांनी तर मग तुम्ही ना काही करा इको 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 अर्धा एक करायला राहू द्या पोटापुरत तेवढं काय बसली काय ना खुडखुड मी तेच म्हणलं तुम्ही काही करा बाळासाहेब मला ना वहिनी पैसे ठेवा तुम्ही एक काम करा सचिन भाऊ तुम्ही ना ह्या माणसाला ना कुठतरी सहा महिन्यानी ठेवा भो म्हणजे ना पैसे पैसे येते तुमचे माणूस कुठतरी गुतून राहील पण तुम्हाला राहावं लागेल मग काम आता सांग मग आपले जाईल कुठं बी जाईल मग मला बी राहावंच लागेल मग पैसे ना आता फक्त कामाला जर गेलं तर ऊस तोडायला गेले तर तिथं पैसे भेटतील दुसरीकडे तुम्हाला कोण पैसे देणार नाही गुतून राहील ना पण माणूस आणि मग ऊस तोडायचं पैसे किती भेटतील पैसे त्यांचे त्यांचेच भेटत तुम्हाला काही नाही भेटायचं डबड्या नाही भेटायचं तुम्हाला का मग मी काम करलं मग तुम्हाला खर्चापुरती दे नाही ते 550 रुपये दिन का मग संध्याकाळी द्यायला रोजच्या रोज रोज संध्याकाळी सुट्टी झाली का ते मुकादा मला सांगा तो 50 रुपये द्यायचा आहे बाकीची उचल घ्या तुम्ही
देऊन टाकेन ना सगळे पैसे. मग वाढ ऐकतील ते मग काय बसली मग इथं खडखड कर चाल मग तिकडे जाऊ आपण आणि वाढ ऐकलेले पैसे तुम्हाला राहतील. हाय का पण काम हाय का. आणि मग मी मुक्कादा मला माहिती मला आहे ना माहिती तुम्हाला मग कर असलं सगळं कधी जायचं जाऊ थोड्या तुमची उतरते ना थोडी बात ठेवू नका. यांना पाहून काम सुद्धा द्यायचं नाही कोणी तुमच्या पैसे निघायचे नाही. तुम्ही दोघा चला आणि यांची दार दार उतरल्यावर घेऊन या. हा त्यांना लिंबू पाणी पाजावं लागल. लिंबू पाणी पाजा नाही तर इड लिंबू पाजा पण काहीतरी पाजा. हा येऊ मग. हा हा थोड्या वेळेने बर का आता तुम्ही बरोबर येतो खोट नका बोलू. नाही नाही काय घेऊन बसली तू बाबाचं तुडीला तुडीला चला आपलं तुडून घेऊ मला 20 रुपये जाऊ दे आता मस्त अंगा चोडले मी मला 20 रुपये दे मस्त म्हणजे किती तोडले. अहो ते जाऊ द्या इथं रुपये दिसा ना कुठं म्हणे बिचारा दादा बाबा देऊ राहिला ना काम त्याचा पैसा जाईन तुम्हाला भेटन मला घर चालायला पैसा भेटन सारे काम होते तुम्ही गुतून राहता. अरे माझं काय गुतून मी गुतलेच मरणाचा कायच गुतले चांगलं काम आहे तुम्ही पंचायती कार्यक्षण मध्ये चला संध्याकाळी जायचं आपल्याला काम पाहिलं तिथं काय म्हणणं पैसे भेटन ना मला रोज तुम्हाला रोज पैसे भेटन कुठं जायचं रे आपले त्यांचं कर्ज मिटन आणि माय मागचा येऊ दा तान जाईन रोज दिदा आणि दिस काय मग दिले पैसे. हा पैसे दिले का कायचे पैसे दिले मा नाही भाऊ पण तुमचं झालं काम झालं का. हा काय म्हणतात काय येणार आहे उद्या येणार आहे. हा बर 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 येऊ द्या ना मग पण काय पैसे द्यावा लागेल त्याला पैसे कुठं आता लगेच आल्याले आणि मग आता पैसे दिले शिवाय कोण येत असं का किती किती पण 50 शिक द्या 50 शिक. हा कामाला चांगली चांगली का. हा काम झालं पाहिजे बरं का पण अहो कामाला मी काय सांगतो तुम्हाला होईल ना. हा करता का मग करतो पण 50 देतो. हा पण त्यांनी जर काम नाही केलं तुम्हाला धरीन तुम्हाला ऊस तोडायला यावं लागेल कोणला मला. हा मग ती जबाबदारी तुमची. बरं चालन चालन ना. हा या घेऊन मग बिंदास येतो तुमच्याकडे. मला उद्या लगेच शेत चालू झालं पाहिजे बरं मग तुम्ही ना थांबा इथं मी त्यांना घेऊन येईन. चालन चालन या घेऊन या गाडी घेऊ मग. हो इथंच घेऊ या. चला लवकर आलो नाही काय आलो ना जाईन ते माणूस निघून पुढे जाय का. हा हे काय हेच ते. अरे बापरे काय आणले का हे काय माणसाला जमान तू ऊस तोडायला चार मग ऊसा तरी उचलते ना. काय बोला आता तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊ नका तुम्ही तुमच्या भरोश्यावर बर का. मी काय सांगतो मी तुम्हाला फसवीन का. नाही नाही तुमच्या भरोश्यावर असन तर. हा हा मग चालन कुठं तोडायचंय हे काय लगेच शेत चालू करायची तू ना मग झोपाता का. हा झोपून जा तुम्ही आता झोपा. हे पा हे पहिले हे काय पहिले काय झालं ते पहिले आलत ना असेच गेले पळून पळून मग भरला दुसरा. हा हा नाही हे पळून जाय सारखे नाही ना. नाही तोडतील ना. हा ते तुम्ही सांगितलं ना त्याला. त्याला सांगितलं नाही ना मी. हा संध्याकाळ द्यायचे ना. हा हा बर बर चाल येऊ मग. चालन चालन तुम्ही जाता का. मी जात मग मला दुसरे उद्योग नाही का बसवतो तुमच्या मागे. त्यांना पक्क सांगितलं ना सगळं सांगितलं बसले असते माणसाला कामाला लागू तवर. अहो मला बी घरी काम आहे जाऊ दे ना त्यांच्या पैसे काम त्यांच्या पैसे काय ते तुडू लागणार आहे का बाळासाहेब तुडून. त्यांना सांगितलं सचिन भाऊ त्यांचं सांगितलं सांगितलं ना सांगितलं ना. हा हा बर तेवढं चालेल येऊ का. हा 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 येतो मग. चालन चालन या कोकता येतो करा चालू येतो ना ते का ते सगळं करतो मी. ते त्यांनी ते सांगितलेलं ध्यानात आहे ना. आहे ना आहे ना मग तेवढं द्यायचे होते ना लगेच द्यायचे होते. हा सचिन भाऊ काय भाऊ यांना द्यायचे का. हा द्या ना देऊन टाकू ना बिंदास. हो या तेवढं देऊन टाका. हा घ्या घ्या एवढं आणि व्यवस्थित तोडा बरं का ठेवू नका. अजिबात कुणाच काही दिसणार नाही तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो लोकांनी बोलले नको आपले. हो नाही काय अडचण नाही काय अडचण नाही मी मोजून घेतले असते तर. नाही काय अडचण नाही भरोसा काय विषय नाही घेतो तुडून आम्ही करा चालू. तुम्ही गावतून येता का. चक्कर मारून येतो मी परत. बर बर आम्ही घेतो तुडून एवढा तुडून घ्या चल बरं टपके घेऊ टपके बरं पटकन चला बरं पटकन. काय धरा मी तुम्ही शेत धरा तुम्ही पटकन आण ते तुम्हाला तर रोज 50 रुपये द्यायची बोली झाली होती ना सचिन भाऊ म्हणले होते. मग या माणसाने एवढे पैसे कस काय देईल तुम्हाला. तू गबाईस गबाईस म्हणजे काय सचिन भाऊला द्यायचे ते पैसे त्याच्यामुळे घेऊन ठेवलेत माझ्याकडे. आणि शेज धरा काय एक काम कर तू शेज धर मी आलो 2 मिनिटात गावातून. अहो गावतून येडण करू नका.
कोणी काम द्यायचं नाही त्या सचिन भाऊनी, एवढं भरोशावर काम दिलंय आपल्याला. अग मला ना थोडं लावल्याशिवाय काहीच होणार नाही, ते काम करता नाही यायचं. तू एक तर सकाळपासून काही घेऊन दिलं नाही त्याच्यामुळं. त्याच्यामुळं पैसे तुम्ही सचिन भाऊ लिहून देणार आहे का? हा त्यांना देतो ना, तसं जातो ना एक मार 90 मारून येतो टपक्यान. हा तू शेस धर मी आलोच, तू चालू कर आलोच मी फोन नको माझ्याकडे. हा मला तर काय भरोसा नाही भैया माणसावर. हेरोईन बाजूला एक ठेवून अजून कर्ज करून मला या माणसाच्या पायावर पाय देऊन जावंच लागणार आहे माग. त्याला पाहावं लागन कितीक तोडलंय नाही कितीक नाही, नाही ट्रॅक्टर बोल लागन नाही तर ट्रक तरी बोल लागन. ऊस तोडायचा आवाज तो म्हणे तुरून टाकला काय नाही सगळं, दोन गाड्या बोल लागत काय नऊ ट्रॅक्टर नाही तर गाडी जर बोल लागन आवाज लागन. हे तर आहे तसंच राहिलंय, मी तर दोन गाड्याचा विचार केला एक ट्रॅक्टर गाडी लागेल काय बा, यांनी थर्ड लावला काय नाही मला वाटलंच होत त्या माणसा फोन अवघड आहे काय करावं आता. पण जाऊ द्या आहे मध्येच ती पक्का आहे येणं आता टायमिंगच झाला आता येणंच येणंच पैसे घ्यायला येणंच तो आता हो चला भाऊ आता घ्यावा पैसे घरी ती तरी गपचित राही 50 तर 50 काय मग कदम काय कवाची वाट पाहू राहिल राव तिकडून तोडला काय त्यांनी काय तर तोडलंय ते गेल थडलवून राव. मी विचार केला म्हटलं दोन तीन ट्रॅक्टर भरतील तू इथं आलो ऊसच आवाज आहे ना, मी म्हणलं माणूस लयच रगड दिलाय असा ऊस आणला म्हटलं दोन ट्रॅक्टर. आज पहिला दिवस होता ना त्याच्यामुळे गेले असं, आता उद्यापासून आहे ना. आता काही मला काय आता काही धोका नाही नाही तोडीन ते तोडतीन हा आता काय नाही बर बर पैशाच दिले ना किती 50 दिले ना. हा 50 दिले ना बरं जाऊ दे मग 50 दिले तर येईन उद्या वरचे द्या ना मग वरचे कोणते आणि आखे 50 नेले आखे 50 हजार तो पण आहे 50 नेले 50 हजार हा 50 हजार कशाला द्यायचं त्यांना 50 रुपये म्हणलो तुम्ही 50 म्हणले ना तुम्ही म्हणले नाही रुपये 50 दिले डायरेक्ट 50 हजार अहो एवढे कायला द्यायचे 50 हजार तुम्ही तर मार डोक्यात मुंगे केल्या भाऊ. अहो तुम्ही सांगितले 50 देऊन टाका. अहो 50 रुपये मला वाटलं मग अशी तुटीवाल्याला का 50 अहो 50 हजार म्हणले त्यांनी तुम्ही 50 हजार म्हणलं तर 50 हजार रुपये मला द्यायचे होते त्यांना. दिले बाबा खुश झाला बाबा म्हणे आत्ता तुडून टाकितो तुम्ही या म्हणे जाऊन तवर तुडीन म्हणा उद्या तुडून ते हो येईन तव येईल आता तुम्ही एक काम करा हा पायता घ्या आणि झुपा तवर हो कुठं तोडायला हो येईन तव येईल पाहू मग तवर कोण तोडायचे काय करणार ऊस न्यायचं आहे वापटकर थांबू नका चला जा